सुली, मी तुझ्याशी बोलणारच, आपण थेट जाऊया. यशोमती ठाकूर काँग्रेसचे नेते आपल्या सोबत आहेत. यशोमती जी, पहिली यादी आलेली आहे, बऱ्याचशा विद्यमान आमदारांना संधी दिलेली आहे. आणखी काय वैशिष्ट्य म्हणताल यादीचं, तुमची काय प्रतिक्रिया आहे? चांगलं आहे, आमदारांनी भरपूर काम केलेलं आहे. हे सरकार जे आता बसलंय त्याने आमदारांना खूप त्रास दिलेला आहे, खूप भेदभाव त्यांनी केलेला आहे. पण आमचे जे आमदार आहेत ते सगळे सातत्यानं लोकांच्या संपर्कात राहिले आणि लोकसभेमध्ये त्यांनी खरोखर चांगला परफॉर्मन्स दिला. ताई, तुम्हाला दिवसामधून तुम्हाला देखील उमेदवारी मिळाली आहे? हो, चांगलंय ना, उमेदवारी मिळाली. आम्ही काम करू, खूप सारं काम करायचंय. महाराष्ट्र गृह ज्यांनी केलेलं आहे त्यांना धडा शिकवायचा. किती आव्हान वाटते तुम्हाला विधानसभा निवडणुकीत? हो, केवढं मोठं आव्हान वाटते तुम्हाला? बघा, कोणतीही निवडणूक ही सिरियसली घेतली पाहिजे आणि किती सोपी असली तरी ती व्यवस्थितच लढली पाहिजे असं माझं मत. यशोमतीजी, तुम्ही आमटीव्हीशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. यशोमती ठाकूर ज्या काँग्रेसच्या नेत्या आहेत आणि तिवसामधून त्यांना देखील उमेदवारी मिळालेली आहे.